जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीबाबत महत्त्वाचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्याविषयी जी आहे सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा जाईटचं जे जा बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडं मिस होणार नाही मित्रांनो की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे आहे एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी जे आहे बारा जुलै दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेलं आहे हे पत्र ज्यांना देण्यात आलेलं आहे ते बघा सचिव जे आहेत शालेय शिक्षण शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना याच्या व्यतिरिक्त अनेक डिपार्टमेंटला ते पाठवलेलं आहे परंतु आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते आहे सचिव साले शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना आता याचा जर विषय आपण बघितला तर तो, तो विषय मित्रांनो महत्वाचा ठरणार आहे आता विषयामध्ये काय देण्यात आलेलं आहे कृषी सेवक असेल ग्रामसेवक आहे शिक्षणसेवक आणि आरोग्यसेवक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या बाबतीमध्ये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे बैठक होणार आहे त्या बैठकीचं निमंत्रण शालेय शिक्षण सचिव यांना देण्यात आलेला आहे आता त्यामध्ये नेमकं डिटेल्समध्ये माहिती जर आपण बघितली तर विषयांकित प्रकरणी आपल्याला कळवण्यात निर्देश निर्देश देण्यात आलेले आहे की कृषीसेवक ग्रामसेवक शिक्षणसेवक आणि आरोग्यसेवक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी जी आहे दुपारी तीन वाजता त्यांचं जे दालन आहे जे की मंत्रालयामध्ये आहे सहाव्या मजल्यावरती मुंबई येथे जी आहे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी आपण जे आहे व्यक्तिशः या बैठकीला उपस्थित राहायचं आहे अशा प्रकारचं हे जे इन्व्हिटेशन आहे शालेय शिक्षण सचिवांना देण्यात आलेलं आहे आता हे इन्व्हिटेशन कोणाच्या मार्फत देण्यात आलेलं आहे तर तेही या ठिकाणी दाखवलेलं आहे सचिव महाराष्ट्र शासन सरिता बांदेकर मॅडम त्यांच्या सहिनीशी जी आहे ही बैठकीचं जे इन्व्हिटेशन कार्ड आहे ते छापण्यात आलेलं आहे याचा अर्थ काय आहे मित्रांनो की येणाऱ्या पंधरा जुलै रोजी जे आहे मंत्रालयामध्ये एक विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये शिक्षण सेवकांचं जे मानधनाचं प्रकरण आहे की की मागच्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहे असं आपल्या सर्वांना माहिती आहे प्राथमिक जे शिक्षक आहेत त्यांच्या शिक्षण सेवकांचं पगार हा सहा हजार आणि या ठिकाणी सहावी ते आठवी ते बारावी या वर्गासाठी जे शिक्षणसेवक लागलेले आहे ला त्यांचं मानधन या ठिकाणी आठ हजार एवढं तुटपुंजच होतं तेवढ्यामध्ये जे आहे उदरनिर्वाह भागवणं अतिशय कठीण काम आहे त्या गोष्टीला अनुषंगून वारंवार वारंवार वारं वारं जे आहे मंत्रालया स्तरावर आपल्या वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलनं उपोषणं निवेदनं करण्यात आली होती आणि त्याच धर्तीवरती या ठिकाणी जे आहे आता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण अपेक्षा व्यक्त करूया की येणाऱ्या पंधरा तारखेला याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय होईल आणि लवकरात लवकर आपल्या शिक्षणसेवक बंधू भगिनींचं जे मानधन आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल